सुनते मराठी मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर धैर्य मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे आज मुंबईत होत आहेत आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करतील दोन्ही पक्षांकडून मेळाव्याच्या प्रचारासाठी मोठे मोठे फलक लावण्यात आले आहेत हरियाणातल्या नव्या सरकारच्या शपथविधी गुरुवारी सतरा ऑक्टोबरला होणार आहे मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे नागपूर महानगरपालिका नागपूरतर्फे केंद्र शासनाच्या अमृत योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत प्राप्त निधीतून पॅकेज पाचमध्ये मध्ये समाविष्ट हुडकेश्वर नरसाळा भागात शिवरेज सिवरेज नेटवर्क कामाचे भूमिपूजन आज प्रभातनगर नरसाडा इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा, स्मारका मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे या नियंत्रण कक्षाचे मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आले तसेच मनपाच्या सोयीसुविधांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतला भारताचा तिसरा आणि अखेरचा सामना आज संध्याकाळी सात वाजता हैदराबादमध्ये होणार आहे आतापर्यंत झालेले दोन्ही सामने भारतानं जिंकले आहेत आजचा सामना जिंकून निर्भेड यश मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार